हंटेड हाउस गुड मॉर्निंग सगळ्यांना तो सकाळचे 9 वाजलेत रात्री जरा लेट झाल्यामुळे आम्ही सकाळी निवांतच उठलोय आणि उठल्यावरती डायरेक्ट फ्रेश होऊन आम्ही बीचवरती आलोय आम्ही काय जास्त गोव्यात फिरणार नाही आता सध्या बीचवरती सकाळ मस्त समुद्रात उड्या मारून लगेच पुढच्या डेस्टिनेशनला निघणार आहे अजून तर काही नक्की नाही आहे कुठं जायचं आहे काय आता रूमवरती वापस गेल्यानंतर मग ठरेल एकतर इथून डायरेक्ट रत्नागिरी मार्गे पुण्याला नाहीतर डायरेक्ट इथून घरीच तर नक्की काय ठरेल ते होईल व्हिडिओमध्ये बघचाल आणि कालचा व्हिडिओ सकाळीच 8 वाजताच पब्लिश झाला आहे सर्वांनी ते व्हिडिओ बघितला असेल लाईक बी केला असेल तर धन्यवाद सगळ्यांना तर चला आता डायरेक्ट जाऊया पाण्यात इथून पुढं काय बघूया आता काय काय करतंय दिवसभरात अजून तरी काय तसं फिक्स प्लॅनिंग नाही झालेलं पण चला आपली मर्जी आहे चला सर गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार सकाळच्या 11:30 वाजलेत आता रूम चेकआउट झाली आमची सकाळी बीचवरती मस्त लिंगाणगरून आलो फ्रेश झालो आता आम्ही निघालो आहे एक टेम्पल आहे महादेव मंदिर आहे तिथं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्टॅच्यू बांधला आहे तिथं कुठंतरी पोलीस स्टेशन आहे त्याच्यासमोर तर आम्ही तिथून बघणार आहे तर तिथून मला गेल्यानंतर सांगतो की काय मंदिराचं नाव स्टॅच्यू एरिया चलो सगळं झालं ऑलसेट गाडीमध्ये पेट्रोल पण आहे 4-5 लिटरच्या आसपास हो गिअरमध्ये चालू केली मारे पट्टे तर आत्तापर्यंत आमचं टोटल जे रनिंग झालेलं आहे ते 400.9 400 किलोमीटरचं रनिंग झालं आहे बजरंगबली काश्मीर कुठं
एक रोड फ्री राज पकडणे काश्मीरची, 2 लिटर पेट्रोलमध्ये काश्मीर, 2 गाड्या राहिल्या त्या, 3 लिटर हॉटेलला म्हणतो मी काय असं बोलाय काय. अरे मला वाटलं काश्मीर वाळावर नाही काश्मीर हॉटेल मास्टरसाठी हॉटेल होतं चोरीची तो आहे काय नाही चोरीची तो होतं तिकडं बघून घ्या इथले रेट कसे आहेत काय. साधा वेज नाश्ता आहे तर कसलं महाग आहे. आता सध्या आम्ही साऊथ इंडियनमध्ये मसाला डोसाची ऑर्डर केली तर 100 रुपयाला एक डोसा आणि एक कॉफीची ऑर्डर केली तर 40 रुपये कॉफी. हे प्युअर वेज हॉटेल आहे बघा बीचच्या बाजूलाच बघा. प्युअर वेज हॉटेलमध्ये सुद्धा इकडं भरभरून वाईन विस्की ओडका रम फुल एकदम जबरदस्त आले सगळे दारू बिरू ठेवल्या. इथे कोणत्याही हॉटेलमध्ये जावा घराघरात दारूची दुकानं आहेत खतरनाकच काम आहे या ठिकाणी. चला मग आता नाश्ता करून घेऊ आणि बघ पुढं जाऊया. आला बाबा आपला नाश्ता दोघांनी बी डोसाच घेतला. डोशामध्ये सांबार चटणी स्पून नाही दिलं भैया स्पून लिहिलो ना स्पून नाही आहे बघा टेस्ट कशी आता काय. तर मित्रांनो आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूपाशी. हे बघा हा तो मस्त मूर्ती अशी उभा केली आहे. इथल्या काही लोकांनी ह्या स्टॅच्यूसाठी काही नकार केला होता किंवा सरकार मागणी केली होती गोव्याची की ह्या स्टॅच्यू इथून हटवण्यात यावा. पण आपले जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना घरात घुसून मारलं. बरं झालं चला जरा जाऊया आता महादेव मंदिरावर. गोव्यातल्या बस बघा किती जुने आहेत. अजून पण असल्या जुन्या बस चालतात गोव्यामध्ये बघ कसल्या जुन्या बस. आता जे कसिनो जे असतात का ते कसिनो इकडं ह्या बाजूला इथं तुम्हाला बोट राईड किंवा स्कूबा डायविंग करायचं असेल तर या ठिकाणी पणजीमध्ये येऊन ह्या ठिकाणी करू शकतो. आता ही सोडून आता इथे अजून एक मोठी यॉट असेल कशीनो मोठी असते कशीनो पेट्रोल चार्जिंग दोन 97 रुपये 67 पैसे डिझेल 90 रुपये 21 पैसे पॉवर पेट्रोल 104 रुपये 17 पैसे मॅक्सिमम लिटर मग आपले 10 ते 12 रुपये वाटते. दहा लिटर घे ना
करते पेमेंट। तर आपले टाके फुल टच झालेले आहे। तर आता आपले सध्या 10 लिटर पेट्रोल बसलेलं आहे। आपण ज्यावेळेस घरून निघालो होतो ना त्यावेळेस आपण यामध्ये टाकलं होतं 11.5 लिटर एकदम फुल, एकदम फुल झाले कट टू कट। आपण टाकलं होतं त्यात 10.5 लिटर पेट्रोल, त्यामध्ये आपल्या गाड्या आत्तापर्यंत 428 किलोमीटर झालेले आहे, तरी पण त्यात ऑलरेडी 10 लिटर बसले, 14 लिटर टाके, म्हणजे 3.5 लिटर पहिले पेट्रोल शिल्लक होतं। म्हणजे आपली गाडी मॅक्सिमम 550 किलोमीटरच्या आसपास फुल टँकमध्ये जाऊ शकते। मी विचार करा फ्युल टँकमध्ये, फुल टँकमध्ये आपण पहिले फुलच करता ना टँक, फुल केलं ना टँक त्या दिवशी कॉलेज करत ना, है ना। मग आपली गाडी बघ विचार कर, मित्रांनो फिरता फिरता मी अशा ठिकाणी पोहोचलो आहे। सहज फिरत होतो यार वाटण चाललो होतो मेन हायवेनं, तर बाजूला एक चर्च दिसला, चर्चच्या बाजूला एक वाट होती, वाटण सरळ आल्यानंतर आम्हाला एक कमान दिसली। कमान अशासाठी आहे की हा जो समोर जो हातामध्ये काहीतरी घेऊन उभारलेला माणूस जो आहे तो वास्को द गामा आहे, आणि ही शिला म्हणजे हा जो ही जी कमान आहे त्याची स्थापना झालेली 1994 अशा कामध्ये, आणि ह्या कमानीला असं नाव दिलेलं की रिच ऑफ विक्ट्री अशा ह्याच्यात काहीतरी नाव दिलं गेलं आहे। आणि तुम्हाला काय अजून काही गोष्टी ह्या कमानीबद्दल किंवा कशाबद्दल तर जाणून घ्यायच्या असतील तर ह्या ठिकाणी एक काय माहिती दिली आहे ह्याबद्दल दोन्ही भाषेमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये, तर तुम्ही इथून याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा काय असून पाहू शकता, कारण की अशा किरकोळ गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे। आणि आत्ता आम्ही आलो एक इथं एक चर्च आहे, चर्चचं नाव काय माझ्या लक्षात नाही आहे, कारण की खूप कठीण नाव आहे, तेवढं कठीण बोलायचं आपल्याला सवय नाही, एवढं कठीण बोलायचं सवयच नाही आहे। आणि हे आहे चर्च, चर्चच्या आतमध्ये फोटो काढा अलाउडच नाही, त्यामुळे आपण नाहीच फोटो काढू शकत तिथं, बाहेरच्या बाहेर बघू आहे पूर्ण तर आतमध्ये तर फोटोग्राफी अलाउड नाही, व्हिडिओ कॉफी व्हिडिओ नाही काढू शकत, तर अजून बघा तुम्हाला दिसतंय का दिसेल ते पूर्ण सोन्याचा सारखं वाटायलंय वा। तिथं गाईड सांगत आहे काहीतरी, तर आता मी आलो चर्चच्या पाठीमागं। चर्चमध्ये मोबाईल किंवा फोटो काढायला व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, चर्चच्या आतमध्ये खास म्हणजे मस्त आहे यार, स्ट्रक्चर वगैरे त्यांची जे आर्ट गॅलरी वगैरे खूप आहे, पण तिथं फोटोला अलाउडच नाही। आता म्हणजे 3:00 वेळ खूप झाला आहे, आम्हाला खूप लांबचा प्रवास अजून बाकी आहे, पण आल्यासारखं पूर्ण चर्च वगैरे म्हणजे पूर्ण फिरून जाणारच आहे। आणि ही चर्चच्या पाठीमागचं स्ट्रक्चर आहे, इकडून बघा पूर्ण अशा लाल दगडामध्ये स्ट्रक्चर केलेलं आहे। पाठीमाग इकडे थोडंस काही जंगल वगैरे आहे, आणि तो बालाजी एकटाच पुढं चाललाय, आणि आता मी तर निघालो आहे चर्चच्या पाठीमागून असं राऊंड फिरून असं पुढं जाणार आहे। आणि पुढंच आमच्या एका स्टॉलवरती आमच्या गाडी आणि बाईक वगैरे तिथंच पार्क आहे। चल चल निघूयात, चला ह्या बाजूला चर्च आहे, ह्या बाजूला दुसरं चर्च आहे, ही चर्च बघायची काही इच्छा नाही आपली,
तर हे चर्च बघून वेळ लक्षात ठेवतो आपण. आता ही गाडी इथं पार्क आहे, बालाजी समोर उभं आहे आणि आता आम्ही इथून सरळ निघणार आहे, सरळ नॉनस्टॉप ओल्ड महादेव मंदिर. तर आता इथून व्हिडिओ जास्त काही येणार नाही, मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला महादेवाच्या मंदिरावरती, कारण की व्हिडिओ खूप मोठे झाले, काय उपयोग नाही. जेवढे शॉर्ट व्हिडिओ असेल तेवढेच लोक बघणार आहेत, कारण स्किप स्किप करून बघण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट आता महादेवाच्या मंदिरात भेटणार आहे. आधीमध्ये काय सीन असेल तर नक्कीच मी शेअर करेल तुमच्यासोबत. तर ठीक आहे, भेटू महादेव मंदिरावरती. व्हॉट अ प्लेस ब्रो, व्हॉट अ प्लेस. खाता जबरदस्त दिसतंय सगळा. हाय बाबा, ये पोय पोय करू नको. एक अंकल मागा बसून टी 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 मागा राहून का करायचं एवढी टी टी? कुठे मसनात जायचं काय? आईच्या गावात. मंदिराकडे जात होतो, काय इथं कोणतंच नेटवर्क चालत नाही, इथं फक्त BSNL नेटवर्क चालतंय, म्हणून काय मॅप तर काय चालत नव्हता. आणि परत काय आम्हाला एक आपला सॉरी पोरग भेटलं, ते म्हटलं मी बी त्या साईडचं आहे, चला मी तुम्हाला घेऊन जातो. म्हटलं चल बुवा, बरं झालं आम्हाला भेटला तू. आता त्याच्या पाठीमागं चाललो आहे. तो बी चांगला शेतकरी दिसायला लागला आहे. चल बाबा आम्हाला घेऊन चाल तिथपर्यंत, कारण की इथले रोड बहुत किचकट आहे. तिथे मॅपमध्ये तर सरळ रोड दाखवतंय, पण लेफ्ट राईट करत तिथपर्यंत जावं लागेल. आणि इकडे एवढा सुनसान एरिया आहे ना, इथून कमीत कमी 2-3 किलोमीटरवरती फक्त एक नाही तर दोन घर एवढं दिसतंय. चला आता पटकन आम्हाला तिथं जायचं आहे, कारण की अंधार पडायचे आता आम्हाला रिटर्न निघायचं, नंतर संध्याकाळी इकडं काय होत असेल काय माहिती बाबा. आणि एवढा भयंकर आत्ताच एवढा अंधार आहे, तर संध्याकाळी काय होईल याचा अंदाज आम्ही घेतला आहे. तर आम्ही पटकन मंदिर बघून त्याचं काही फोटो वगैरे घेऊन थोडेफार तुम्हाला मंदिर दाखवून लगेच रिटर्न निघणार आहे आम्ही. तर आता डायरेक्ट आम्ही मंदिरावरतीच भेटतो. धन्यवाद. तर मित्रांनो बघा आमच्यासोबत कसला फ्रँक झाला आहे. आम्हाला वाटलं होतं रस्त्याने एक पण पब्लिक नव्हता असतो, आणि इथं आल्यानंतर बघा हर काय मस्त म्हणजे एरिया आहे. एवढं सर पर्यटन इथं पब्लिक एवढं आलं आहे. आणि हे बघा मंदिराचं गेट आहे, ह्या साईडला जे सॉरी काही लिहिलेलं आहे बा मंदिराबाबतीत काय माहिती. आणि आता आपण मंदिरात जाऊया, एंटर करूया आतमध्ये. Mm-hmm.
ठिकाणी आता मंदिरात वाहण्यासाठी आपण घेतले फुलं उदुबत्ती दोघांनी तोंडून आता निघालो मंदिराच्या बाजूला. खाली धबधबा आहे त्या साईडला वाजते पाणी म्हणजे जोरात धबधबा आहे. रस्ता इकडं आहे. किती ओल्ड स्ट्रक्चर असेल ना यार. पूर्ण दगडांमध्ये जास्त कोरीव काम म्हणजे असं काय असेल ह्याचं आपल्याला काय माहिती आहे. काय तर असणार आहे पाच दगड म्हणजे काहीतरी असणार. काढूया काढूया. किती किती जुना असेल याचा अंदाज नाही. ही दगड आपल्या म्हणजे आत्ताच्या काळात असल्यासारखी वाटत नाही. वेगळंच वेगळंच हे मऊ आहेत दगड म्हणजे पावसाचं पाणी पडून पडून दगड मऊ झाले. चला आता महादेवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. पिंडीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. सर्व देवांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण निघालो आहे कारण की वेळ खूप कमी आहे आपल्याकडे सध्या. आणि सध्या एक आत्ता दिवस मावळाला मोजून 1 ते 1.5 तास राहिला आहे. इतक्या वेळात आपल्याला मेन हायवे जो आहे कर्नाटकचा तो त्या हायवेला आत्ताच जायचं आहे. कारण की इथून बाहेर पडण्यासाठीच कमीत कमी 1.5 ते 1.5 तास लागतो आहे. कारण की रस्ता चांगला आहे पण जास्त कॉर्नर वगैरे वळणं आहेत जास्त. त्यामुळे गाडी खूप स्लो अशी चालवावी लागते. आता आम्ही परत गेटवरती आलो आहे आणि हे बघा मंदिर परत एकदा. लॉन असं वेगळंच लॉन आहे म्हणजे असं गवत उगवलेलं आहे. कारण की आता एंट्री कोणाला असल्यामुळे हे काय काय करू केलंच नाही. कारण लिहिलेलं आहे की लॉनमध्ये किंवा फुलांना कोणी असं हात वगैरे लावू नका. मंदिर मस्त काही मेंटेन केलेलं आहे. आता निघूया आपण परत. मस्त पैकी भजी खाऊन गेला आपल्याकडून. गरम गरम भजी बसलो. आता मित्रांनो हे आपण आपण बघतो पिक्चरमध्ये हंटेड हाऊस जंगलातलं घर किंवा असं. हे बघा जंगल काय भयानक जंगल आहे इकडं. आणि आणि हे बघा असल्या घनदाट जंगलामध्ये म्हणजे आहे तर माणसं भरपूर आहेत किंवा महादेवाचं टेम्पल बी आहे. पण हे बघा हे हंटेड हाऊस असलं जबरदस्त आहे राव. म्हणजे आत्ता एवढी माणसं समोर असू तर मला ह्या पोर्शमध्ये किंवा ह्याच्यात जाण्याची भीती वाटते. बरं पूर्ण जंगल म्हणजे कोण राहत असेल इथं विचार करा कोण. कारण की हे बांधलेलं आहे झालं 10-15 वर्ष झालं बांधून असं वाटतं आहे. 10-15 किंवा त्यापेक्षा जास्त झालं असेल. कारण हे दरवाजे खिडक्या खूप जुने आहेत सगळे. म्हणजे आत्ताच्या काळात असे दरवाजे खिडक्या कोण लावत नाही. सगळी लाकडी आणि ह्या बाजूला पूर्ण जंगल. आणि असंही नाव हे झाडं आता ह्या थोड्या दिवसाचे ही झाडं कमीत कमी 20-20 वर्षाची झाडं आहेत. आणि त्यामध्ये हे जंगली जंगलात खरं तर हे सगळं नाईटच्या वेळी शूट करायला पाहिजे होतं. अजून जरा हॉरर फिल्म झाली असती तर बस झालं. एवढंच हॉरर बस आहे आपल्यासाठी. चला तर निघूया आता. समोरच आहे बाईक आपली आणि पाऊस सुरू झाला. आता असं वाटतं की पाऊस नाही संपणार.
नेक्स्ट आपलं महादेव ओल्ड महादेवाचं जे मंदिर आहे त्याचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आहे कर्नाटकमध्ये असणारं एक पर्यटक स्थळ, त्याचं नाव आहे दांडिनी म्हणून। तर आज रात्री आमचा मुक्काम तिथंच होणार आहे। तर आत्ता वाजलेले आहेत 7, आम्ही इथपर्यंत पोहोचेपर्यंत किती वेळ होईल सांगता येत नाही आहे, कारण की पूर्ण घाटाचा रस्ता आणि जंगलाचा रस्ता आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा। कोणतं नको घे वाटेल 1400 वाला। असं घेतलं तर आपलं कमीत कमी 700-800 रुपयेपर्यंत होतं आहे। बघा इथलं बाथरूम असं आहे आणि ह्या बाजूला आहे एक रूम। हा घोडा आल्याला जो आपला ड्रेसिंग टेबल आणि बॅट वेट ठेवून टाकलं। हा टी व्ही पूर्ण बेस सिस्टम टी व्ही ओपन आहे। रूम कॉस्ट फक्त 1000 रुपये टी व्ही आपण केल्यामुळं, नाहीतर काय 1000 रुपये। गुड नाईट सगळ्यांना।